हाय मैत्रिणीनो, बघा आम्ही कुठं आलो आहोत। तर आज आम्ही दहेरीला दहेरेश्वर मंदिरात गेलो। तिथं वरती स्वामींचा मठ आहे। तर मठात स्वामींच्या मठात आम्ही जाणार आहोत। ह्या बघा, ह्या सगळ्या वरती पायऱ्या चढून जायचं आहे। वरती स्वामींचा मठ आहे, बघा किती छान दृश्य आहे। सगळी हिरवळ, हिरवीगार झाडे, छान आहे मंदिरात। बघा तुमचं, तुम्हाला सगळा परिसर दाखवते मी मंदिराचा। खूप छान आहे, तिकडं मोठी मोठी झाडं आहेत। वरती स्वामींचा मठ आहे, धायरेश्वराचं मंदिर आहे महादेवाचं। आणि तिथंच वरती स्वामींचा मठ आहे आपल्या। तर मठात आलो आहो आम्ही। बघा किती छान असं दृश्य आहे। उंच उंच झाडं, बघा तुम्ही तर इथं कुठं जवळपासच्या एरियात राहत असाल तर या तुम्ही स्वामींच्या मठात। बघा किती छान आहे। एक मिनिट, वटवृक्षाचं झाड बघा किती मोठं आहे। छान परिसर आहे इथला। हो, इकडं खाली धायरेश्वराचं मंदिर आहे आणि वरती इकडं स्वामींचा मठ आहे। डायरेक्ट वरती आलो ना मठापाशी। हा बघा, इथून स्वामींचा मठ आहे। पक्षी पाणी पित होते इथं, आम्ही आलो की उठलेत, पाणी सोडले झाडांना। कावळे पाणी पित होते, झाडांना पाणी सोडले। छान चांगली करतो। बघा इथं समोर स्वामींचा मठ आहे। बोलू नको ना काय बी, मी म्यूट नाही करणार। धर थांबा थांबे, काय स्टॉप कर नाही। श्री स्वामी समर्थ मंदिरात किती शांतता आहे बघा। मंदिरात दर्शन घेऊन थोड्या वेळ बसलो आम्ही, तिथं जपमाळ केली, प्रदक्षिणा घातली। तुझं बोटन बेट आत मंदिराच्या भोवतली पण सगळीकडे झाडे आहेत। छान असे फळांचे झाड आहेत। औदुंबर वृक्ष आहे इथं, औदुंबराचं। बघा इथं आम्ही मठात बसलो आहे आणि नामस्मरण चालू आहे। छान वाटतं स्वामींच्या मठात आलं की प्रसन्न, 8 दिवसाची एनर्जी मिळते। बघा बाजूचा परिसर किती छान आहे। छान आहे बघा मंदिरात इथं। बघा औदुंबराची प्रदक्षिणा चालू। गुरुवारची गर्दी असते, सगळे येतात भाविक गुरुवारी। एरवी एवढी गर्दी नसती पण गुरुवारी असतात लोक दर्शनासाठी। इथं समोर छोटंसं दत्त मंदिर आहे, त्याच्यासमोर औदुंबराचं झाड आणि इथं पादुका आहे। आता खाली उतरलो आहे, खाली आहे आपलं धायरेश्वराचं मंदिर महादेवाचं। सगळा आजूबाजूचा परिसर दाखवते मी तुम्हाला। हे आहे धायरेश्वराचं मंदिर। तिथं आतमध्ये शूटिंग काढायला परवानगी नाही, त्याच्यामुळे फक्त बाजूचं परिसर दाखवला मी। मंदिरातला आतलं काही दाखवत होत नाही। बघा किती छान परिसर आहे मंदिरातला। आजूबाजून एवढं छान आहे ना। जर तुम्ही पुण्यामध्ये इथं कुठं राहत असाल तर बघा तुम्ही नक्की ह्या धायरेश्वर मंदिराला भेट द्या। खूप छान आहे इथं।
खूप लांबनं लांबनं पण लोक होतं. श्रावण सोमवारमध्ये तर खूप श्रावण सोमवारमध्ये अख्खा महिना श्रावणाचा गर्दी असते इथे. हो दाहिरेश्वर मंदिर समोरनं दाखवते मी, आतमध्ये जाता येत नाही आपल्याला मंदिरात शूटिंगला. मंदिर घेऊन मंदिरातनं दर्शन घेऊन आलो आहे आम्ही. बाहेर बसल्यावर मी छोटंसं व्हिडिओ काढला आहे. आता बघा खाली उतरते. ह्या खूप असं ह्या मंदिराला चौबाजूनी सगळीकडून पायऱ्या आहेत अशा मोठ्या मोठ्या. कुठल्या साईडनं पण जाऊ शकतो. तिकडून तिकडच्या साईडनं गेलो आम्ही, आता इकडच्या साईडनं आम्ही खाली येतो. बघा हे सगळं दगडी बांधकाम आहे. किती छान अशा पायऱ्या पण मोठ्या मोठ्या आहेत. आता इकडं इकडं शनिदेवाचं मंदिर आहे. समोर चप्पल काढून झाडाखाली शनीचं आपलं हे आहे, त्याला समोरला चप्पल काढून मंदिर पाठवले. शनीला जाऊन येऊन बसलो. हे बघा शनीचं. बघा आजूबाजूचा परिसर खूप मोठी मोठी झाडं आहेत. इथं वटवृक्षाची ही वेगवेगळी झाडं आहेत. खूप जुनं असं मंदिर आहे. झाडं पण बघा किती मोठी झाल्यात, म्हणजे खूपच जुनं आहे. म्हणजे झाडं पण बघा खालून असं दिसते दृश्य. बघा अशा अशा सगळ्या साईडनं अशा पायऱ्या आहेत उंच उंच. का इकडच्या साईडनं पण ही कमान आहे खालची. इथूनच सुरुवात होते. कमान पण दोन तीन ठिकाणी कुठल्याही साईडनं आपण मंदिरात जाऊ शकतो. छान आहे बघा आजूबाजूचा परिसर. बघा किती छान आहे. बघा कमान. हे खूप असं खाली आल्यावर आहे ही कमान. इथं बघा इथं दगडामध्ये कासव आहे खाली. बघा आम्ही तर कसा वाटला माझा व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, या वळणावर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.